मला अतिशय वाईट एका गोष्टीचं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल जो जाज्वल्य अभिमान बाळासाहेब ठाकरेंना होता आणि ज्यावेळी कोणीही सावरकरांच्या विरुद्ध एक शब्दही बोलला तर त्याला चपकल अशा प्रकारचं उत्तरही मिळत होतं, ते कृतीतूनही मिळत होतं, ते शब्दातूनही मिळत होतं। आणि आता मात्र हिंगोलीमध्ये राहुल गांधी सावरकरांबद्दल इतकं नीच बोलतात आणि त्यांच्या गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरे त्या ठिकाणी ज्यावेळेस पदयात्रा करतात, मला आमचं सोडून द्या। मी विचार केल्यावर मला असं वाटतं की त्या ठिकाणी स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल ज्यावेळेस ते बघत असतील की त्या राहुल गांधी सोबत आदित्य ठाकरे हे पदयात्रा करतायत। मी तर या ठिकाणी विनंती करेन, ठीक आहे तुमचं आमचं पटलं नसेल, तुम्ही विचार सोडला म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं, तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी शिव्या द्या। पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना जर तुम्ही जवळ करत असाल तर बाळासाहेबांची नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? हा माझा सवाल आहे। बाळासाहेबांची नातं हे रक्ताने होत नाही, ते विचाराने करावं लागतं। विचाराचं नातं हे बाळासाहेबांची खरं नातं आहे। आणि जो जो विचारांचं नातं या ठिकाणी सांगेल तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल। म्हणून तर या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे, कारण हे विचाराचं नातं आहे। रक्तानी कदाचित एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कोणी नसतील, पण विचाराने एकनाथ शिंदे हे खरा बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवत आहेत आणि म्हणून हे त्यांच्या कुटुंबातले आहेत। आणि म्हणून आज आपण सगळे आज हा निर्धार करूया, बाळासाहेबांना मानवंदना देताना आपण हा निर्धार करूया की ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मरू दिला जाणार नाही। काय वाटेल ते झालं तरी तो विचार जिवंत राहील। आणि जोपर्यंत सावरकरांना अपमानित करणारे या देशामध्ये या सगळ्या अपमानित करणाऱ्यांचा विचार हा जमिनीमध्ये गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। हा निर्धार आपण सगळे करू